सन्मान्य सदस्य आशीष शेलारजी ने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे। एकंदर संपूर्ण महाराष्ट्र सध्या या चर्चेमध्ये आहे आणि जे काही त्यांनी उपस्थित केलं इतपर्यंत का येऊन पोहोचतं याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, जरंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं ते अत्यंत शांततेने सुरू होतं। जो मार्ग महात्मा गांधींनी आपल्याला दाखवलेला आंदोलनाचा त्या पद्धतीने सुरू होतं। यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मोर्चे झाले, ते मोर्चे लाखोचे असायचे आणि शांततेने मोर्चाचं रेकॉर्ड त्यांनी केलं, हे जगातलं रेकॉर्ड होतं हे तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो। अध्यक्षोदय सुरुवात इथून होत असते की अध्यक्षोदय शांततेने चाललेल्या आंदोलनावर उपोषणावर जे कोणालाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात, कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही, कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं, त्याच्यावर लाठीचार झाला, गरीब महिलांना मुलांना मारहाण झाली। बोलू द्या, तुमचं शांतता शांततेने ऐकलंय, आम्हाला बोलू द्या। नाही नाही थांबा जरा, एक मिनिट बसून घ्या महोदय, एक मिनिट आपल्याला बोलायला देतो मी, एक मिनिट, एक मिनिट मी आपल्याला बोलायला देतो, एक मिनिट बसून घ्या। हे बघा, अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे। या मला वाटत नाही सभागृहातला कुठचाही सदस्य अनपार्लिमेंटरी असेल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असंवैधानिक कुठच्याही कृत्याचं समर्थन करेल। कुठच्याही मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक पद भूषवतात, देशाच्या सेवेसाठी हे असतात, राज्याच्या सेवेसाठी हे असतात, त्यांची जीवहानी किंवा त्यांची जबाबदारी या सभागृहाची आहे, ही आपल्या सर्वांची आहे। त्यामुळे आपण आज जे मुद्दा मांडला गेला आहे तो ह्या केवळ ह्या पॉईंटवरती रिस्ट्रिक्ट करा, उगीच विषय वाढवण्यात काही अर्थ नाही आहे। जे 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 म्हटलं गेलं आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, त्यामुळे आपण थोडक्यात आता अगदी मिनिटात आपण संपवा म्हणतो अध्यक्ष महोदय। त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अत्यंत शांततेने ठेवण्याचा प्रयत्न होता। अध्यक्ष महोदय, यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या, शांततेने सभा झाल्या, एकटे ते बोलत असायचे, बाकी कुठेही गोंधळ नाही, कुठेही एकही अपवाद नाही, अशा प्रकारच्या पद्धतीने सभा त्या झाल्या होत्या। अध्यक्ष महोदय, त्यानंतर त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा यामध्ये संवाद तर आमचा कोणाचा नव्हता, संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती, सतत जात होती, बोलत होती, त्यांच्या दोघांचा संवाद होता। कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेने चालावा, बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत। ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली, त्यांचे जे कुणी असतील, त्यांचे जे लोक असतील, त्यांनी मध्यस्थी काय केली आम्हाला फार माहीत नाही। आणि त्या मध्यस्थीनं सर्व शांतता झाली होती, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता। पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही अशी आमची अवस्था आहे। आम्हाला कुणी विश्वासात घ्यायला तयार नाही की नेमकं काय चाललंय काय हे समजायला तयार नाही। तुम्ही मिठाई मारता, कानात बोलता, बरं झालं शांततेनं झालं, महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती। पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली? आता सुद्धा त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले। अध्यक्ष महोदय, काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे। महाराष्ट्राची जाळपोळ, महाराष्ट्राची राखरांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही, आम्ही महाराष्ट्र शांततेनं बंधुभावानं चालला पाहिजे याच मताचे। आरोप करताना सुद्धा व्यक्तिगत आरोप कधी केले जाऊ नये या मताचे आम्ही आहोत। काही त्या बाबतीत कोणतंही समर्थन त्या पद्धतीचं आम्ही करणार नाही। परंतु जरंगे पाटील जे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांचा 17वा दिवस कालचा होता असं मला समजलं, त्यांच्यावर काही आरोप सुरू झाले, आरोप करणारे आले कुठून, आरोप का करीत होते आणि त्याच्यातून, ते काही राजकीय माणूस नाही आहे, अत्यंत सरळ साधा बिगर राजकीय व्यक्तिमत्व ते आहे। त्याला त्यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाले अध्यक्ष महोदय, त्या आरोपानंतर बोलायला लागले, त्या गोष्टीचं मी समर्थन करणार आहे। चुकीचं जे बोललं गेलं असेल, व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही। पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे की का असं होतं याची भावना ओळखली पाहिजे। आणि तुमचाच संवाद होता, तुम्ही जे एकमेकांशी बोलत होते, तुम्हीच कानात बोलत होते, शेवटी त्यांचं समाधान करणं ही जबाबदारी सुद्धा आहे। त्यांना सुद्धा मोडून काढू हे आंदोलन असं म्हणणं योग्य नाही। संवादानं मिटला पाहिजे या मताचा मी आहे। चुकीच्या बोलण्याचं समर्थन मी करीत नाही।
चुकीचं जे बोललं गेलं त्याचं बिलकुल समर्थन मी करत नाही, परंतु चाललंय आता आता त्यांचे आरोप होत आहेत. आता पुढे जाऊया, पुरवणी मागण्यांवर जाऊया. नाही नाही, आता आता पुरवणी मागण्यांवर.